जयस रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आज मी करते आवळ्याची चटणी। आवळे खूप आले मार्केटला आणि ते जानेवारी फरवरी पर्यंत राहणार आहे, तर त्या सीजन मध्ये जे जे काही प्रकार करायचे आवळ्याचे ते करून घ्यायचे। चटणी करायसाठी मी आवळे कट करून घेतले आहे। मोहरी, मेथी, उडद डाळ, मिरची, कढीपत्ता आणि मीठ। तेल गरम झालंय, मोहरी टाकते। मोहरी फुटली की लगे मेथी, उडद डाळ आणि मिरची, कढीपत्ता पण सोबत। हळद पावडर आणि लगेच आवळा। आवळे टाकल्यानंतर थोडं मीठ टाकू। मीठ टाकलं की लगेच थोडं हिंग। आता यावर झाकून घेऊ आणि लो फ्लेमवर ठेवून देऊ 10 मिनटं। आवळ्याचा कडकपणा एक कमी झाला आहे। 10 मिनटं झाले आहे। आता गॅस बंद करू आणि ठेवू थंड होतपर्यंत। हे मिश्रण थंड झालं की मग मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करू। लास्टमध्ये कोशिंबीर ॲड करायची। मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घेतली। आता ही सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊ। आवळा चटणी रेडी झाली आहे। तर असेच काही काही प्रकार नवीन करत राहू आणि भेटत राहू। ओके, बाय।